श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या उद्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्या आहे भाद्रपद महिन्यातील पहिलीच परिवर्तनी एकादशी ही एकादशी खूप महत्वाची असते ह्या दिवशी भगवान विष्णूंचा जो वामन अवतार होता ज्यामध्ये त्यांनी जो बळीराजा होता बघा तर त्याला पातळ लोकामध्ये पाठवलं होतं तर त्या रूपाची भगवान विष्णूंची सेवा केली जाते आता ह्या एकादशीला वेगवेगळ्या नावाने सुद्धा हो ओळखलं जातं आता ह्या एकादशीला बघा पद्मा एकादशी या एक एक नावाने ओळखलं जातं त्याचबरोबर साऊथची जी लोकं असतात तर ती साऊथची लोकं झुला एकादशीच्या नाव सुद्धा एका या एकादशीला ओळखत असतात या एकादशीचं जर आपण व्रत केलं तर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते या एकादशीच्या दिवशी आपण जर भगवान हरी श्री विष्णूंची सेवा उपासना केली तर आपल्याला तिन्ही लोकांची प्राप्ती आणि तिन्ही लोकांचं पुण्य हे आपल्याला मिळत असतं तिन्ही लोकांची म्हणजेच कोणती वैकुंठ ब्रह्मलोक आणि शिवलोक या तिन्ही लोकांची सुद्धा आपल्याला प्राप्ती होऊ शकते आणि आपले जे काही पापं आहेत तर ही पापं दूर होऊ शकतात ह्या एकादशीच्या दिवशी जर आपल्याकडनं एखादं पाप झालेलं असेल एखादी हत्या झालेली असेल म्हणजे की गोहत्या असेल किंवा मग आपल्याकडनं चुकून काही ना काही पापं होतंच बघा छोटे छोटे सुद्धा आपल्याकडनं जी मरण पावतात तर त्यांच्या जे पाप असतं तर ते सुद्धा सुद्धा आपल्याला लागतं तरी ह्या एकादशीचं व्रत केल्यामुळे ती पापंसुद्धा आपली नष्ट होतात तर इतकं महत्त्व ह्या परिवर्तिनी एकादशीला असतं आता बघा पंचवीसला उद्या परिवर्तिनी एकादशी आहे तर सव्वीसला भागवत एकादशी आहे तर आता काही लोक हे आजची एकादशी म्हणजेच उद्याची एकादशी धरणार आहे तर काही भागवत एकादशी धरतील तर तुम्हाला जे एकादशी धरणं सोपं पडेल तुम्हाला जे एकादशी धरणं तुम्हाला पटेल की आपल्याला ह्या एकादशी धरल्यामुळे आपल्या जेवणातील क कष्ट दूर होणार आहेत तर त्या एकादशीचा तुम्ही उपवास करू शकता तर बघा आता आपल्याला घरामध्ये ही दोन स्वास्तिक काढायचे आहे घरामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात त्यामध्ये वास्तूदोष असतात पितृ दोष असतात नजर दोष असतात अडचणी असतात संकटं असतात वाईट बाधा असतात आणि यामुळेच काय होतं आपल्या घराची प्रगती होत नाही अशा अनेक संकटांसाठी ते आपण भरपूर प्रयत्न करतो पण तरीही आपल्यापासनं म्हणजेच आपण हे जे काही प्रयत्न करतो तर त्याचं जे फळ पाहिजे तर ते फळ आपल्याला मिळत नाही तर ते फळ आपल्याला मिळावं यासाठीच आपल्याला सा घरामध्ये उद्या हे दोन स्वास्तिक काढायचे आहे स्वास्तिक किती महत्त्वाचे असतात तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे मी नेहमी तुम्हाला सांगत असते की आपला जो मुख्य दरवाजा असतो तर त्याच्या मुख्य दरवाज्यावरती रोज आपल्याकडनं हळदी किंवा कुंकवाणे तुम्ही स्वास्तिक काढत चला नसेल ना तुम्हाला रोज शक्य तर तुम्ही एखादं चांदीचं स्वास्तिक जरी आपल्या दरवाज्यावरती लावलं अगदी साधं चांदीचं स्वास्तिक तुम्ही घेऊन यायचं विकत आणि ते लावायचं तरीही चालेल किंवा मग रोज फक्त हळदीने स्वास्तिक काढलं कुंकवाणी काढलं तरीही चालतं इतकं स्वास्तिकला महत्त्व असतं स्वास्तिक ज्या वेळेस आपल्या घरामध्ये असतं तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे मार्गही मोकळे होत असतात तर आता उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये कुठे स्वास्तिक काढायचं आहे तर हे प्रथम जाणून घेऊया आता ह्या उपायासाठी बघा आपल्याला हळदीची एक पेस्ट करायची आहे आणि कोकवाची एक पेस्ट करायची आहे आता दोन प्रकारच्या ह्या पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजा जो असतो तर मुख्य दरवाज्याची जी खालची बाजू असते जिथे आपण दिवा वगैरे ठेवतो धरणी मातेवरती तर तिथे पहिल्यांदा आपल्याला आपला हात आपल्या आपल्या डाव्या हाताला आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताला आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे तर अशा प्रकारे हे दोन स्वस्तिक काढल्यानंतर आपला जो मुख्य मुख्य दरवाजा आहे तर सेम पण आपल्याला आपल्या डाव्या हाताला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताला आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे तर बाहेर तुम्ही ज्या वेळेस उभे राहाल तर त्यानंतर तुमचं तोंड आतमध्ये होणार आहे तर अशा प्रकारे हे दोन स्वस्तिक आपल्या आपल्याला काढायचे आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला त्या स्वास्तिकची पूजा करायची आहे प्रथम आपण जे खाली स्वास्तिक काढलेले आहे तर त्यावरती हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत अक्षदा टाकायला अजिबात विसरायचं नाही कारण बघा ज्या वेळेस कोणत्याही गोष्टीवरती आपण अक्षदा टाकतो तर ते त्याचं जे पुण्य असतं त्याचं जे फलाची प्राप्ती असते तर जी जी ती अक्ष अक्षय म्हणजेच अखंड आपल्यासोबत असते तर त्यामुळे कोणतेही उपाय तुम्ही ज्यावेळेस कराल तर त्या उपायावरती अक्षदा नेहमी टाकत 再来一张。 तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर आपल्याला त्या उ ते जे स्वास्तिक आपण काढलेले आहे तर त्या स्वास्तिकची आपल्याला प्रथम पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुल असेल तो फुलं वगैरे टाकायची आहे आणि त्या स्वास्तिकला आपल्याला तुम्ही जर तुमच्याकडे दिवे असतील तर दोन्ही स्वास्तिक पशी म्हणजे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला जे आपण स्वास्तिक काढलेले आहे तर तिथे आपल्याला दोन दिवे लावायचे आहेत तेलाचे लावले तरीही चालेल तुपाचे लावले तरीही चालेल आता हे दोन स्वास्तिक आपण कशासाठी काढलेले आहे बघा हे दोन स्वस्तिक पहिलं जे हळदीचं स्वास्तिक आहे तर ते शुभचं प्रतीक आहे आणि जे कुंकवाचं स्वास्तिक आहे तर ते लाभचं प्रतीक तर त्यामुळे हे जे दोन आहे तर ते काढायला अजिबात विसरू नका अगदी साधा आणि सोपा उपाय आहे बघा घरामध्ये खूप वास्तुदोष असतात असतात प्रत्येकाच्याच घरात असतात तुम्ही कितीही वास्तूनुसार घर बनवण्याचा प्रयत्न करत कुठे ना कुठे काही ना काही चुका होतात पितृदोष सुद्धा असतात आणि अनेक अडचणीसुद्धा प्रत्येकाला असतात प्रत्येकाच्या घरामध्ये वास्तुदोष असतात आणि प्रत्येकाच्याच घरात थोडा तरी पितृदोष असतो या दोषांपासून सुटका मिळवण्यासाठी आपल्याला स्वास्तिक काढायचे असतात स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं ज्यावेळेस आपण घरामध्ये स्वास्तिक काढतो तर त्यावेळेस आपल्या अडचणी दूर होण्यासाठी मदत होते आणि जी लक्ष्मी बघा विष्णू पुराणामध्ये लिहिलेलं आहे की लक्ष्मी आपल्या घराच्या बाहेर सात वेळेस उभी असते दिवसातनं सात वेळेस लि उभी असल्यामुळे ज्या घराच्या बाहेर रोज पाणी शिंपडलं जातं रोज दरवाज्यावरती स्वास्तिक काढलं जातं त्या घरामध्येच माता लक्ष्मी प्रवेश करत असतात तर त्यामुळे आपल्या ग दाराच्या बाहेर उद्या स्वास्तिक काढायला जे नका कारण चातुर्मास चालू आहे आणि चातुर्मासामध्ये ज्या वेळेस आपण हे काही उपाय करत असतो तर त्यावेळेस त्याचं फळ हे आपल्याला खूप लवकर मिळत असतं कारण माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णूंची सेवा प्रिय आहे तर त्यामुळे अगदी साध्या आणि सोपं दोन स्वास्तिक घरात आपल्याला काढायचे आहे पण नक्की तुम्हाला अनुभव येईल की घरातील जे काही वास्तुदोष आहे जे काही पितृदोष आहे तर ते दूर होतात आहे आणि घरात मध्ये पूर्णपणे सुखी आणि समाधानी वातावरण तयार झालेलं आहे अशाच प्रकारे अजून भरपूर असे उपाय मी तुमच्या तर त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आवर्जून बघा कारण बघा उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे भाद्रपदची जी एकादशी असते तर त्या एकादशीला खूप महत्व असतं ही एकादशी आपण गणपती बाप्पा ज्या वेळेस बसवतो आपल्या घरामध्ये त्यानंतर ती एकादशी पडत असते आणि गणपती बाप्पांची सुद्धा कृपा आपल्यावरती होते आणि भगवान श्री हरी श्री विष्णूंची भगवान शिवशंकरांची कृपा आपल्यावरती होते या तिन्ही देवी देवतांची कृपा आपल्यावरती होण्यासाठी आपण हे काही उपाय करत असतो तर त्यासाठी आपल्या घरामध्ये उद्या उठल्यानंतर दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला जमेल त्यावेळेस तुम्हाला हे दोन स्वास्तिक काढायचे आहे आणि त्यानंतर त्याची आपल्याला पूजा करायची आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ